आता जे आपलं जे वागणं आहे ना, वागणं हे आपलं जे चाललंय ना, वागणूक आपली संभाजी महाराज, या वागणुकीवर लक्ष ठेवायला दोन माणसं. किती माणसं दादा? दोन माणसं आहेत, या लक्ष ठेवायला. तुम्ही म्हणाल मग हे दोन माणसं आहेत आणि दिसत कस काय नाही, हे दिसत नाहीत, हे दिसत नाहीत म्हणून त्यांचं नाव गुप्त आहे. तुम्ही म्हणाल मग हे दोन माणसं सतत सोबतील आहेत आणि हे दिसत कस काय नाहीत. बघा, हे दिसत नाहीत म्हणून त्यांचं नाव काय म्हटलं मी आता? गुप्त. गुप्त गुप्त तर कोणते गुप्त? चित्रगुप्त. मग तुम्ही म्हणाल हे राहतात कुठं, तर यांचं राहण्याचं ठिकाण सांगतो. ऐका, एक राहतंय उजव्या भुजावर आणि एक राहतंय डाव्या भुजावर. आता बोलत चला बरं तुम्ही, फार सुंदर आहे. एक राहतंय उजव्या भुजावर, एक राहतंय डाव्या भुजावर. डाव्या भुजावरल्याच्या हातामध्ये एक पेन आहे आणि एक रजिस्टर आहे. उजव्या भुजावरल्याच्या हातामध्ये संभाजी महाराज एक पेन आहे आणि एक रजिस्टर आहे. पण नवला असं आहे, उजव्या भुजावरल्याच्या हातामध्ये लालशाहीचा पेन आहे आणि डाव्या भुजावरल्याच्या हातामध्ये हा उजव्या भुजावरल्याच्या हातामध्ये निळ्या शाहीचा आणि डाव्या भुजावरल्याच्या लालशाहीचा. बघा, पुण्य कर्म केलं की कोणत्या शाहीनं? निळा शाही. आणि पाप केलं की बघा, आता तुम्ही सप्ताला आलात का नाही, इथं कीर्तनाला आलात, आता कोणती शाही? निळी शाही. सप्त्यात वाढू लागला, कोणती शाही? निळी शाही. सप्त्याला वर्गणी दिली, कोणती शाही? निळी शाही. सप्त्याला पंगत दिली, कोणती शाही? निळी शाही. सप्त्याला अजूक नाही जे नाही ते सहकार्य केलं, कोणती शाही? निळी शाही. सप्ताच मोडला, तुमच्या लक्षात आलं ना, बांध कोरले, कोणती शाही? हा, भांडणच केले लोकांसोबत, याचं त्याचं पिटूनच दिलं, कोणती शाही? तुमच्या लक्षात येते ना, पण बोल ना. म्हणजे चांगलं कर्म केलं की निळीशाही आणि वाईट काम केलं की लालशाही. आता तुम्ही म्हणाल ही लेखणी जी आहे ही लेखणी कवर चालू आहे, तर सोपान बाबा ही लेखणी बंदच पडाल. ही बंद जर कुठं पडती म्हणाल तर कधी बंद पडती? तद्धामम परमम. ही लेखणी जी चालू आहे ना, बघा, ही लेखणी बंदच पडाना बाबा, बरं का? बंदच पडाना. मग बंद जर कुठं पडती म्हणाल तर बघा, इथं बंद पडती. एकदा मेल्यावर बंद पडती आणि एकदा आता तुम्ही इथं मंडपमध्ये आलात का नाही, आता लेखणी बंद पडली. आता काय झाली? तुम्ही म्हणाल काय याला पुरावा बिरावा आहे का? म्हणजे नाम घेता तत्क्षणी म्हणतात नाम घेता तत्क्षणी चित्रे सांडिली लेखनी. या चित्रगुप्ताची जी लेखणी आहे इथं बंद पडते. नामचिंतन केलं की लेखणी काय झाली? बंद पडली. मग तुम्ही म्हणाल आता ही लेखणी करून करून नेमकं पुढं काय होतं? आता हे लिखाण झालं, आता लिखाण आता झाल्यावर ते जे तयार झालेलं जे त्याला आपल्याकडे काय म्हणतात? मस्टर आहे की नाही? काय मस्टरच ना. मला वाटतं ते तयार झालेले जे पान आहेत ते कशात ठेवतो आपण? फाईलमध्ये. बरोबर, आता फाईल ध्यानात ठेवायची बरं का? काय काय फाईल? ते फाईलमध्ये ठेवलं आणि मग ती फाईल एका ऑफिसला जमा होत बरं का? आणि एका ऑफिसला जमा झाली आणि मग याचं आयुष्य पूर्ण संपलं की आता मेला की मला वाटतं याला मेल्याच्या नंतर एका जागेवर नेतात बघा कुठं. बोला बोला बोला. मसन वाट्यात है ना? मसन वाट्यात तर ही डेड बॉडी नेतात, पण ही डेड बॉडी जाळून टाकतात. ह्या डेड बॉडीचा आणि त्याचा काही अर्थार्थी संबंध नाही. या जीवाला, आतला जो जीव आहे ना, या जीवाला एक जागेवर नेतात. कुठं नेतात म्हणाल तर गंगेच्या काठावर नेतात. कुठं? गंगेच्या काठावर. बरं, गंगेच्या काठावर किती दिवस ठेवतात? तर तिथं 13 दिवस त्याला ठेवतात. कुणाला? या जीवाला. मग 13 दिवस तुम्ही म्हणाल तिथं काय खायला नाश्ता असतो का? प्यायला पाणी असतंय का? चहा असतंय का? तिथं फक्त एकच असतंय, फक्त मार. तिथं काय असतंय? मार. का? आणि बघ ते त्याला ज्ञातानी काय सोपं आहे काय? हे दोघ जण कोण?
हे चित्रगुप्त हे दोघ जण आणि यमाचे दोघ जण किती जण झाले चौघ जण. हे दोघ जण पुढे चलतेत, दोघ जण मागे चलतेत आणि हा जीव मधी. आणि मग हे जीव कुठं नेलाय न गंगेच्या काठाला. मग तिथं गेल्याच्या नंतर मग त्याची चौकशी चलते. मग त्याची चौकशी अशी चलते हे यमाचे दूत म्हणतात जिवाजीराव. या जीवाला काय म्हणतात ते जिवाजीराव तुम्हाला आम्ही ही जी बॉडी आहे 70 वर्ष म्हणा कुणाला 80 वर्ष 90 वर्ष तुम्हाला ही आम्ही बॉडी वापरायला दिलती. या बॉडीचं नेमकं तुम्ही काय काय केलंय आणि कसं कसं केलंय तुम्ही आम्हाला हिशोब द्या. लोक म्हणतात मला कोणी विचारतंय, तुला कोणी विचारतंय? हा तुला इथं जरी कुणी विचारित नसल तर वरी सगळा हिसाब हिसाब पडेल जमा सरकारी. हिसाब पडेल जमा सरकारी येईल यमाजीची स्वारी. येईल यमाजीची स्वारी शिवाजी धरोनी कारभार. शिवाजी धरोनी कारभारी देतील मार देतील मार देतील मार देतील मार. हिसाब पडेल जमा सरकारी. आपण म्हणतो कोण विचारत येईल यमाजीची स्वारी जिवाजी धरोनी कारभारी आणि देतील मार. हा एक जण म्हणला महाराज विचारून विचारून तरी किती विचारतील म्हणला. आणि जरी विचारलं तरी सांगायचंच नाही म्हणलं. तुमच्या लक्षात येत आहे ना बघा. आता जरी सांगायचं नाही म्हणलं तरी कबूल करून घ्यायचे नमुने लय मोठे ना त्यांच्याकडे. आता मला वाटतं यमाची शाखा आपल्याकडे बी आहे एक बघा तालुक्याच्या ठिकाणी असते. तुमच्या डोक्यात आलं की नाही कोण पोलीस ती बी एक यमाची शाखा आहे. जर एखादा आरोपी गुन्हा जर कबूलच करीत नसेल पेंटर तर त्यांच्याकडे नमुन्या नमुन्याचं मारते. तसं ही संत परंपरेकडे बी 3 नमुने सांगितले ना महाराजांनी अभंगामध्ये कोणते कोणते. एक मारिती मारिती तोडती महाराजांनी 3 प्रकार सांगितले. किती प्रकार 3 कोणते कोणते. एक मारिती, दुसरं झोडीती, तिसरं तोडीती. बघा आता मारणं वेगळं झोडणं वेगळं आणि तोडणं वेगळं होय बाबा ऐक ना. मारणं म्हणतात मार जर म्हणतात दादा बाबा 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 मार त्यांच्याकडे ती सुंदरीच असते. सुंदरी कळते ना तुम्हाला निस्ता असला झपकी देत त्याला म्हणायचं मार. मार सगळ्यालाच करत आहे मारणं. मग तोडणं वेगळं आणि झोडणं वेगळं. आता झोडणं कशाला म्हणतात आणि तोडणं कशाला म्हणतात. आता शेतकऱ्याचंच उदाहरण द्यावं लागेल हे का नाही. तुम्ही हुरडा खाल्ला ना हुरडा उसाचा असतं हे का नाही. कशाचं असतंय ज्वारीचं आहे का नाही. ज्वारीचा हुरडा खातात माणसं. ते कणस तोडून आणले की कशात टाकतात आकटी. त्याला आकटीच म्हणतात. त्या आकटीत टाकतात आणि आकटीतले कणस ते भाजले की पोरांनो त्याला काय करतात मग
असं चोळी ते शेलका शेलका माल त्याच्यातला एकदा खाल्ला की ते राहिलेले जे कणस आहेत शिल्लक त्याला आपल्याकडे काय म्हणते पिशा पिशा म्हणते काय म्हणते पिशात म्हणतात ना आमच्या भागात त्याला उरुळ्या म्हणते तुमच्या भागात खाकऱ्या ठाकऱ्या काय ते म्हणते त्याला ऐकण ते पण त्याला समजा उरुळ्या म्हणा किंवा पिशा म्हणा ऐकण ते कंस जे राहिलेले आहेत कसले चोळून चोळून शिल्लक राहिलेलं मग त्या कणसाला काय करतात बोला 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 तोडीत आहेत याला म्हणते तोडीती बरं का तोडीत आहेत ना असे मग ते तोडले की कशा टाकतात ते क्या आंबड्याच्या पोत्यामध्ये त्याला असे टाकतात आणि त्याला चौघ जण उचलीत आहेत किती जण एक इकडून एक इकडून एक इकडून एक इकडून आणि मला वाटतं असं गुणिले चिन्हामध्ये त्या पलीकडच्या हातात एक टिपरू असते आणि इकडल्याच्या हातात एक टिपरू असते आता तुम्ही हुरडा झोडलेला आहे ना आता मला सांगा ते टिपरू हाणणारा कसं हाणतंय अहो ते ठोका टाकणं आणि त्या कणसातले दाणे मोकळे दादा एका रट्ट्यात ते दाणे सगळे मोकळेच होते मला वाटतं त्याच्यातले बी काही कुच्चर दाणे असे असतात ते मागसारखं देत बघ तुमच्या लक्षात येते ना पण सगळं काय होतं ते मागसारखं देत फक्त झोडणारा कसा पाहिजे हुशार पाहिजे त्यानं ठोका टाकणं खालून झटका ते झटका हाणलं की परत ते दाणे कुठं जातात मधी जाऊन पडते तर लगेच वरून याला म्हणते जोडी ती विठाला विठाला तीन प्रकारचा मार ते म्हणला कित्येक मारून मारून मारतेत म्हणला मारू दे म्हणला हा बोलायचंच नाही म्हणला किती बी त्यांनी जरी आपल्याला किती सांगितलं तरी बोलायचंच नाही बोलायचं काय असतील ना कोटगे कोटगं कळते ना तुम्हाला कोटग्या कोटग्या लाज नाही कालचा आज नाही असं म्हणतात कोट आता कोटग कुणाला म्हणतात सांगतो तुम्हाला ऐका एक जण असा बाजारामध्ये गेला एक आमची माता माऊली आंबे विकायला बसली होती ना आंबे विकताना त्यांना ते गेला त्या डालीतून पटकून एक आंबा उचलून घेतला पिळला खाल्ला आणि खाल्ल्यावर तसाच निघला आंबा खाल्ला निघला तसंच ती बाई म्हणले पैसे ते म्हणला कायचे पैसे म्हणला आंबा खाल्ला तवाच गेले म्हणला पैसे कायचे पैसे म्हणला त्या बाईला एवढा राग आला बाई अशी उठली खालून अशी वाकून चप्पल काढली ना असा धुतला कोण आंबा खाणार इतका मारला इतका मारला शेवट शेवट तिची चप्पल तुटली पण हे काय पैसे द्यायला तयार बाई म्हणली असं दिसते बाई लापट हे त्यांनी दिलं सोडून म्हणली जाऊन दे याच्या नादात माझे हे आंबे इकायचे राहते ना ऐकण आणि तिनं ते सोडून दिलं तेवढ्यात गावाकडचा एक माणसानं याला पाहिलं ते गावाकडला माणूस त्याला भेटला त्याला म्हणलं रामकिशन एक रुपयाचीच बाब होती म्हणला लई पैसे नव्हते अरे एक रुपया जर दिला असता तर एवढे फटके खायची काय गरज आहे म्हणला ते काय म्हणला माहिती का ते रामकिशन त्र्यंबकराव ते म्हणला छबुता ते जाऊ दिन म्हणला माझं काय गेलं तिची तर चप्पल तुटली म्हणला तुमच्या लक्षात येत आहे ना याचं नाव कोट गय बघा विठाला काही कोटगे असतात पण किती जरी कोटगे असले तरी त्यांच्याकडून ते गुन्हा कबूल करून घेण्याकरता अनेक प्रकार आहेत आणि मग ती मारून त्याच्याकडून ते गुन्हा कबूल करून मग त्याला ते पुढं कर्मानुभोग केले कर्म झाले आता त्याची भोग आले आणि उपजले मेले आज त्याच्या कर्माच्या पद्धतीनं त्याचा त्याचा लेखाजोखा लागतंय मग तुम्ही म्हणाल ही जी निळी शाईन ही लाल शाईन ही फाईल आता कुठे आता या फाईलकडे या बरं आपली कशावर चर्चा चालली माहिती ना हे संचित तयार कसं होतंय आता हे सगळं तयार झालेलं लिखापडी झाली का नाही मग आता ही फाईल तुम्ही म्हणाला आणून कोण देतय तर बघा हे मेलं का नाही हे मेल्याच्या नंतर हे पुन्हा जन्माला आलं मग पुन्हा जन्माला आलं कुठं आलं हनुमानवाडीमध्ये आलं जन्माला बरं का उदाहरण म्हणून आहे का नाही आणि मग हनुमानवाडीमध्ये जन्माला आल्यावर याच्या आदल्या गेल्या जन्माची जी फाईल तयार झालेली होती ती एका ऑफिसला ठेवलेली होती आणि मग ती ऑफिसमधली जी फाईल आहे या फाईल आणण्याकरता त्याच्यावर एका मॅडमची नेमणूक केलेली ती फाईल आणून देण्याकरता सोपान महाराज कुणाची नेमणूक केली मॅडमची मग त्या मॅडमचं नाव काय म्हणाल तर त्या मॅडमचं नाव आहे सटवी बघ आहे का काय नाव आहे तिचं सटवी नाव आहे मला वाटतं त्या मॅडमला ही फाईल सापडायला कमीत कमी किती दिवस जातात आज 5 दिवस जातात मग ती 5व्या दिवशी तिला ती फाईल सापडली की मग ती फाईल घेऊन येती आणि फाईल घेऊन आली कुठं येती हनुमानवाडीमध्ये आणि ज्या घरात जन्मलंय त्या घरात जाती आणि मग त्या फाईलमधलं एक 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 पान उचली ती सगळे पान अशी चेक करती मग त्या पानामध्ये नेमकं मग आता याला मरण कुठं येणार आहे
याच लग्न होणार आहे का, हे अविवाहितच राहणार आहे, एक लग्न होणार आहे का, दोन लग्न होणार आहे, हे ॲक्सिडेंटनी मरणार आहे का, मरणाने मरणार आहे, गावातच मरणार आहे का, तिकडं पुण्याला मरणार आहे, म्हणजे नेमकं काय काय याच्या घटना होणार आहेत. तिने ते काय करती, तिचं ते लिखाण, मला वाटतं हे लिखाण चुकू नाही म्हणून मला वाटतं आमच्या आजी असतात ना, आज्या आजी पणजी घरातली जी आहे ना, ती म्हातारी त्या लेकराच्या पुढचा पाचवी त्या दिवशी दिवाच युजू दे ना. पण आजी देतात का दिवा इजून का म्हणून, माय म्हणली जर ती सटवी आली ना एखादा अक्षर जर तिचं चुकलं तर याच्या जीवनाचा सगळा खेळ खंडवा होऊ नये म्हणून ती म्हातारी ते दिवाच युजू दे ना. तुमच्या मनात मनाने सांगतो काय, तुकोबारायचं प्रमाण आहे, पाचवीची राती नवी संबीजे वाती, ती म्हातारी ती वातच विजू दे ना का, तर याच्या संचितातलं जे लिहिलेलं आहे. आणि एकदा का त्या सटवीनं लिहिलं की ज्ञानोबाराय म्हणतात जे का लिहिले ललाटी, ललाटी जे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले मिटोने ने. आणि तिनं एकदा का लिहिलं की आज तुकोबाराय म्हणतात ते चुकत नाही, चुकत नाही, चुकत नाही.